नमस्कार, जया लीलाज किचनमध्ये आपलं स्वागत। आज मी बनवलेला आहे उपवासासाठी बटाट्याचा किस। यासाठी मी घेतलेला आहे 2 मोठे चमचे साजूक तूप, 1/2 चमचा जिरं, 1-6 मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, 1/2 वाटी शेंगदाण्याचं कूट, चवीप्रमाणे मीठ, 1/2 किलो मी बटाटे घेतलेले आहेत। हे स्वच्छ धुवून सालं काढून घेतलेली आहेत त्याची, आणि हे बटाटे आता आपल्याला किसून घ्यायचे आहेत। बटाटे सगळे किसून झालेले आहेत, किस आपला तयार झालेला आहे। इकडे गॅसवर मी पॅन तापत ठेवलेला होताच, तो तापलेला आहे। त्याच्यात मी घालते आहे 2 चमचे साजूक तूप, 2 गरम झालेले आहे, आणि त्यात घालते आहे जिरं, 1/2 चांगलं तडतडलं आहे। आता मी घालते मिरच्यांचे तुकडे, हे मिरच्यांचे तुकडे तुपात चांगले परतून घेऊया। आता घालते आहे बटाट्याचा किस। हा किस मी पाण्यातून काढलेला नाही। सर्वसाधारणपणे बटाट्याचा किस पाण्यात घालून मग चांगला पिळून घेऊन मग तो फोडणीत घालतात, मी मात्र तसं केलेलं नाही। तो काळा पडू नये म्हणून मी ज्यावेळेला बटाटा किसायला घेतला होता त्याच वेळेला मंद अशा गॅसवर पॅन तापत ठेवलेला होता, त्यामुळे बटाट्याचा किस झाल्या मी लगेचच फोडणीला घालते आहे, त्यामुळे त्याचा रंग फारसा बदललेला नाही, तो पांढराच आहे। आता छान परतून घेते फोडणीमध्ये, आणि त्यावर झाकण ठेवून वाफेवर आपल्याला हा किस शिजवून घ्यायचा आहे। मधून 2-3 मिनिटांनी झाकण काढून आपल्याला तो किस परतून घ्यायचा आहे। असं केलं नाही तर मग काय होईल, तो किस खाली लागेल करपेल। साधारण 12 मिनटात आपला किस ऑलमोस्ट शिजलेला आहे। अजून 1-3-4 मिनटं त्याला आपल्याला शिजवायचं आहे, पण त्याआधी मी त्यामध्ये घालते आहे चवीनुसार मीठ आणि दाण्याचं कूट, आणि हे सगळं घालून पुन्हा एकदा मी त्याला छान असं परतून घेत आहे। आणि त्यावर पुन्हा झाकण ठेवून 3-4 मिनटं मंद गॅसवर ठेवते आहे। 3-4 मिनटं झालेली आहेत आणि आपला किस तयार झालेला आहे। पाण्यातून न काढल्यामुळे आपला किस अगदी मोकळा न होता किंचितसा चिकट होतो, परंतु चवीला अतिशय उत्तम होतो। मी नेहमी अशाच प्रकारे किस बनवते, कारण पाण्यातून काढलेल्या बटाट्याच्या किसापेक्षा याची चव अधिक चांगली लागते। तर बटाट्याचा किस खाण्यासाठी तयार झालेला आहे।
व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.